ओम वास्तु पुरुषाय नमः, ओम वास्तु पुरुषाय नमः, ओम वास्तु पुरुषाय नमः, ओम गृह कलयाय नमः, ओम वास्तु शांति वास्तु शांति वास्तु शांति। 1 BHK नमः, 2 BHK नमः, 3 BHK नमः, अटैच बाथरूम नमः। त्याचबरोबर ते 7-12 उतारा आणि जागा आहे ने गेलेले असून सोसायटीच्या भानगडीला पोहोचण्यासाठी सोसायटी रजिस्ट्रारय नमः। चला पाया पडून घ्यावे, तिथे नाही माझ्या पाया पडून घ्यावे, असू देवाय नमः। काय वास्तु देवाय नमः, वास्तु शांती। हा तर बेडरूमचा एरिया किती आहे? 200 आणि गॅलरी 700। बेडरूम 200 आणि गॅलरी 700, म्हणजे गॅलरीत लोलतात की काय? हो जुने शांती। तर आता हे मंतरलेले पाणी शिंपडून घेऊन अपवित्र गोष्टी पवित्र करून घेतो। हे धरा जरा, अपवित्र पवित्राय नमः। हे काय आहे? ते देवघर आहे। ओम ओम ते बाथरूम आहे। वास्तु शांतीची प्रक्रिया सुरू होऊन 1 तास झाला। अहो चटका बसलला। ओम चटकाय नमः। काय वास्तु शांतीची प्रक्रिया सुरू होऊन 1 तास झाला, सगळे विधी पूर्ण होत आले, तरी तुमचे मालक आहेत कुठे? ते प्रातर विधी उरकत असतील, नाही म्हणजे आंघोळ पांघोळ करत असतील। येतील येतील, जरा धीर धरा। अहो पण धीर धरा धीर धरा, म्हणजे किती धीर धरायचा? हे पहा बोबडे, तुम्ही तुमच्या आवाजावर कंट्रोल करा, वाटेल ते बरवू नका, शब्द जरा जपून वापरा। माझ्या थोबाडीत मारली, माझ्या थोबाडीत मारली, परत मारली, अहो मला तुम्ही का मारताय? बघा तुम्ही असं ओरडू नका, कोणी माझ्यावर ओरडलं ना की मी घाबरतो, आणि मी घाबरलो ना की मग माझा हात उचलला जातो। आ बघा, अहो तुम्ही शांत कधी होणार? मग तुम्ही शांत झालात की नाही? मी शांत झालो, तुम्ही शांत व्हा। ओम शांत। मला शांत बसून कसे चालेल? अहो वास्तु शांती करायची आहे ना, मग मला शांत बसून कसे चालेल? अहो वास्तु शांती करायची ती यजमानांच्या हातून, म्हणजे तुमच्या यजमानांनी सकाळी लवकर उठायला नको होतं का? सकाळी लवकर उठले नाहीत म्हणजे रात्री पराक्रम केलेत वाटत। हो असू दे, बघू दे तरी। भेंडी गवारे। भेंडी गवारे? अहो भाजीचे व्यापारी आहेत ते, झोपेत पण भाजी विकतात। नाही पण मला एक सांगा, त्यांची झोपण्याची ही अशी पद्धत? अहो बोबडे मालक आहेत ते, कुठल्या भी पोज मध्ये झोपतील, तुम्हाला काय करायचंय? अहो पण चुकीची पद्धत आहे ही, दक्षिणेला आपले हे, दक्षिण दिशा म्हणजे यमाची दिशा, मग यमाला काय दाखवायचे? आपले हे।